कोल्हापुरातली पूरस्थिती जैसे थे आहे। पंचगंगा नदीची राजाराम बंधाराची पाणी पातळी 41.4 इंच इतकी आहे आणि काल रात्रीपासूनच पंचगंगा नदीची पाणी पातळी स्थिर झाली आहे। धोका पातळीकडे अतिशय संथ गतीने वाटचाल सुरू आहे। राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे बंद झाले, त्यामुळे धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग आता थांबला आहे। पुणे जिल्ह्यातला भीमाशंकर माळीण आंबोली भागामध्ये पावसाची संततधार सुरू आहे। घोड नदी दुथडी भरून वाहू लागली आहे, त्यामुळे घोड धरणाच्या पाणी पातळीतही वाढ होत आहे। चंद्रपूरमध्ये पावसानं विश्रांती घेतली आहे, त्यामुळे शहरातला पूर ओसरायला आता सुरुवात झाली आहे। संपूर्ण पाणी ओसरण्यास अजून 24 तास लागण्याची शक्यता आहे। दरम्यान पुरानंतर शहरात मात्र चिखलाचं साम्राज्य पसरलं आहे। नाशिक जिल्ह्यातल्या नांदूर मधमेश्वर धरणाचे 5 दरवाजे उघडलेत। पाणी जायकवाडी धरणाच्या दिशेनं जात आहे। गोदावरी नदीमध्ये 16,355 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। शक्तपणा होतो, हातपाय दुखतात, कंबर दुखती, अमृत लोणी ऑर्थोप्लस घेतल्यापासून माझे गुडघे दुखणं, मुंग्या वगैरे कमी झाल्यात पायाचे। आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थोप्लस। दारणा आणि गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्यानं नांदूर मधमेश्वर धरणाचा पाणीसाठा वाढू लागला। पावसाची वाट पाहणाऱ्या नाशिकचा पाणी प्रश्न आता जवळपास मिटलाय। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। धरणामध्ये 70% पाणीसाठा झालाय आणि पावसाचा जोर असल्यानं गंगापूर धरणामधून पाणी सोडण्यात आलंय। नाशिक जिल्ह्यातल्या धबधबे आता ओसंडून वाहू लागलेत। पांढरी शुभ्र ढगांची चादर, हिरवगार निसर्ग आणि त्यात वाहणारे हे धबधबे एखाद्या सिनेमात शोभावेत असं हे सौंदर्य सध्या इगतपुरी त्र्यंबकेश्वरमध्ये दिसून येत आहे। या धबधब्यांचं निसर्ग सौंदर्य ड्रोनच्या माध्यमातून टिपलंय ते प्रेम बधाक यांनी। आई भवानीचा गजर म्हणजे जी 24 तास।